विठ्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. विट्यात हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांचे सामाजिक सलोख्याचे आवाहन. नमस्कार, मी सौ सुचेता पेटकर आपले स्वागत करीत आहे वज्रधारी न्यूज मध्ये. येत्या 9 तारखेला राम मंदिर व बाबरी मस्जिद वादाचा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विट्यात हिंदू व मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत विटा शहरात सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. न्यायालयाचा निकाल कोणाच्याही बाजूने लागू द्या, विटे शहराला सामाजिक सलोख्याची परंपरा आहे, आपण ती जपूया. बाहेर कुठे काही झाले तरी विटे शहरातली बंधुता आपण जोपासूया, असे आवाहन यावेळी दोन्हीकडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केले. पण या ठिकाणी एक समाजामध्ये सलोखा समन्वय रावा यासाठी आपण विटा व परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव जमलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये 4 दिवसामध्ये राम जन्मभूमी तसेच बाबरी मस्जिदचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहे. यापूर्वीच्या काळामध्ये देखील आपल्या परिसरानं अतिशय शांतता प्रिय वातावरण ठेवलेलं आहे. अनेक ठिकाणी दंगली झाल्या, सामाजिक जातीय सलोखे निर्माण झाले नाहीत, तेढ निर्माण झाले आणि दंगली झाल्या. परंतु विट्यामध्ये आपण ती परंपरा होऊन दिली नाही, आपण शांतताच विट्यामध्ये कायम ठेवलेली आहे. पाठीमाग मिरज दंगल झाली त्यावेळेला देखील आमचे मुस्लिम बांधव असतील किंवा हिंदू बांधव असतील एकमेकाच्या हातात हात घालून सलोख्याची बैठक घेतली आणि विट्यामध्ये आम्ही सर्व एकच आहोत हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला किंवा भारताला द्यायचा प्रयत्न केला. आता देखील काही समाजामध्ये द्वेष पसरवणारे विघ्नसंतोष लोक आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे काही गैरसमज पसरवून समाजामध्ये तीळ निर्माण करून वाद पेटवण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं आपण सर्वजण आपल्यामध्ये बंधू भावना कशी जागृत राहील आणि सलोखा कसा निर्माण राहील यासाठी आपण इथं सगळे जमलेलो आहोत. निकाल हा सर्वोच्च न्यायालयात निकाल असणार आहे, त्यामुळं तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे. तो कोणत्याही पक्षाच्या बाजूला लागू शकतो. निकाल सर्वोच्च न्यायालयाचा जो लागणार आहे तो कोणत्याही पक्षाच्या बाजूला लागणार आहे. त्यामुळं कोणत्याही समाजाच्या विरोधात जर निकाल लागला तरीसुद्धा ज्याच्या बाजूने निकाल लागेल त्या समाजातल्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडणे, मिरवणूक काढणे किंवा पूजा घेणे, आरती घेणे किंवा नमाज पठण करणे असं कोणत्याच समाजातल्या लोकांनी कोणताही जल्लोष करू नका. सर्वोच्च न्यायालयाचा आदर आपण सगळेजण करूया आणि बंधू भावना आपली सगळ्यांनी अशीच आबाधी ठेवायची आहे. आपण सगळे कसे एक आहोत हा संपूर्ण भारताला आपण एक विट्यातून संदेश देऊया. जे विटा आणि खानापूर तालुका नेहमी एक दिलानं काम करतं, समाजामध्ये एकोप्यानं काम करतं ही मी प्रस्तावना केलेली आहे. राजूभाई असतील, विजय असतील, वकील साहेब आहेत, हिरोईनबाई आहेत, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत. आपलंसुद्धा आपण 2 मिनटं मनोगत व्यक्त करावं, आपल्या काय भावना असतील तर सांगाव्यात आणि कुणी कशा पद्धतीने खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे ते आपण 2 मिनटं पत्रकार आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांमध्ये जागृती करूया. माझ्या ठिकाणी एक शांततेच्या विषयावर आपण एकत्रित आणलेले सर्व कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही असो त्याचा आदर हा केलाच पाहिजे या मताचा आम्ही पूर्ण सहमत आहे. आता या काय आपण थोड्याशा ज्या चर्चा करतोय
कुठल्या गावात काय झालं, कुठल्या लोक गटानं काय केलं यापेक्षा आपल्या गावापुरतं जर का आपण विचार केला तर कुठलीही वाईट घटना घडू न देण्याची जे काय आपण मुख्य कार्यकर्ते आहोत यांनी सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि आमच्या धर्माचा जर का विचार जर सांगितलं तर आम्हाला प्रत्येक शुक्रवारी आमच्या मुस्लिम मशिदीत सांगणारे धर्मगुरू शांतता हाच विषय सांगतात. त्यामुळे आमच्या डोक्यात आमच्या समाजाच्या डोक्यात इतर कुठलाही काही विषय नसणार आहे. येणाऱ्या सगळ्या घटनांना व्यवस्थित तोंड देणं आणि न्यायालयाचा आदर राखणं एवढी भूमिका आमची व्यवस्थित राहील. त्यामध्ये काही अडचण येणार नाही. जर का बाहेर कुठं काय झालं तर त्याचा विचार आपण न करता त्या गाव पातळीवर त्या ठिकाणाच्या जे काही घडलं त्या तिथल्या कार्यकर्त्यांवर तिथल्या गावातल्या लोकांच्यावर सोपवून आपण विटा आपलं कसं व्यवस्थित राहील हे आपण आपल्या सगळ्याची सुपारी घ्यायची आपल्याला काही गरज नाही. ज्या ज्या ठिकाणी जी काही घटना घडल्या घडू नये या अपेक्षेत आपण आहे. जर का कुठं नजरचुकीनं काय घडलं तर तेवढी त्याचा बागलबोवा न करता तिथल्या स्थानिक लोकांना त्या स्थानिक घटनेची पूर्ण माहिती त्यांना असते आपल्याला नसते. येणारी प्रत्येक अफवाच आहे त्याला बळी न पडता आपण शांततेत सगळेजण राहूया, भावाभावाप्रमाणे राहूया. भाव आपण मित्र ह्या नात्याने सोडून एका भावाभावाप्रमाणे राहूया. ही आपली जी परंपरा चालत आले यात काय खंड पडता. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू मुस्लिम भाई भाई, हम सब एक है, हम सब एक है, भारत माता की जय. येत्या 10 तारखेला पैगंबर जयंती ईद ए मिलादुन नबी हा मुस्लिम समाज परंपरेनं नेहमी दरवर्षी साजरा करतो. 9 आणि 10 तारखेला थोडे धार्मिक मुस्लिम कार्यक्रम असणार आहे. गैरसमज नसावा त्याच्या अगोदरचा कुठला एखादा निकाल लागला नाही आम्ही दुसऱ्या दिवशी साजरी करतो. तर त्यावेळी आमची सगळ्या गावात विट्या शहरातून सगळी फेरी असते आणि त्याचा विषय फक्त पैगंबरांचा उल्लेख ह्या व्यतिरिक्त कुठलाही नसणार आहे त्याची 100% ग्वाही देतो. अयोध्येपासून जो काही निकाल लागेल तो आम्हा दोघांनाही मान्य असावा लागेल. हिंदू असतील मुस्लिम असतील जो काही असेल तो आम्ही तो निर्णय मान्य करेन. कारण तो न्यायालयाचा आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे, कुठल्या काँग्रेसचा नाही, भाजपचा नाही, कुणाचाही नाही, तो न्यायालयाचा आहे. आणि जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करेन. ज्या पद्धतीने राजू भाईंनी सांगितलं निकाल सण 10 तारखेच्या अगोदर लागू द्या त्याबद्दल आमची दुमत नाही. तुमचा जो सण आहे ज्याप्रमाणे आम्ही शिवजयंती साजरी करतो, ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा एखादा सण साजरे करता त्यात आमचं काय कुठल्याच हे नसते. त्यात आम्ही हिंदू मुस्लिम दोन्ही आम्ही एकत्र असतोया, एकत्र होऊन ती करत असतोया. निकाल काहीही लागू तुम्ही तुमचा सण साजरा करा त्याबद्दल आमची दुमत नाही. त्यामध्ये आम्हालाही बोलवा, आम्ही त्या मोठ्या संख्येने आम्ही सर्व हिंदू एकत्र येऊ. निकाल कुणाचा लागू, हिंदूच्या बाजूला लागू, मुस्लिमांच्या बाजूला लागू, आम्हाला त्याबद्दल दुमत अजिबात नाही. पण भैया तुमच्या कार्यक्रमाला आम्ही 100% असणार, तुम्ही आम्हाला बोलवा, आपण एकत्र साजरा करूया. असं आज विठ्या शहरात म्हणा किंवा आम्ही तालुक्यात एक कुटुंब म्हणून सगळी लागणारे लोक आहे. आम्ही काय वेगवेगळे जात समाज म्हणून लागणारे लोकच नाही. त्यामुळे निकाल जो काय असेल आम्ही कुटुंब म्हणून तो सगळा स्वीकारणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा तो निकाल असणार आहे. आजपर्यंत जसं आम्ही बंधुभाव त्यांनी राहत आलो आहे तसंच आम्ही आयुष्य पण राहणार आहे. आमच्याकडे कुठलीही काही गोष्ट घडणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे. यावेळी शंकर मोहिते, विजय पाटील, राजू मुल्ला, नगरसेवक विजय जाधव, दहावीर शितोळे, राजू शिकलगार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा भडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉच शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा.